लॉकडाऊन काळात आलेलं विजेचं भरमसाट बिल कसं भरायचं असा प्रश्न राज्यातल्या जनतेला पडलाय. अमरावतीच्या मोझरी भागातल्या महिलांची ही परिस्थिती काही वेगळी नाही. घरातील लाईट कापू नये म्हणून या महिलांनी काय केलं तुम्हीच पहा. साहेब हे मंगळसूत्र घ्या, गहाण ठेवा, पण आमच्या घरची लाईट कापू नका. वीज बिलासाठी महिलांनी मंगळसूत्र ठेवलं गहाण. आक्रोश आहे अमरावतीच्या मोझरी भागातल्या गोरगरीब महिलांचा. सौभाग्याचं लेणं असलेलं मंगळसूत्र घ्या, पण आमच्या घरातील लाईट कापू नका अशी आर्त विनवणी सविता इंगोले आणि त्यांच्या सोबतच्या महिलांनी केली आहे. लॉकडाऊन मध्ये नोकरी धंदा गमावलेल्या इंगोले दाम्पत्याला 15,000 रुपयांचं बिल आलंय. त्यातले 5,000 रुपये त्यांनी कसे बसे भरले. आता उरलेलं बिल भरण्यासाठी हप्ते पाडून द्या अशी त्यांची मागणी आहे. मात्र वीज कर्मचाऱ्यांनी थेट लाईट कापण्याची धमकीच दिली. मग काय, हातात मंगळसूत्र घेत या महिलांनी थेट वीज वितरण कार्यालय गाठलं. अधिकाऱ्यांच्या टेबलावर मंगळसूत्र आणि लाईट बिल ठेवून त्यांनी आपली कैफियत मांडली. ऑफिसमध्ये जाऊन त्यांना आम्ही म्हटलं की आमच्याकडे टप्पे टप्पे द्या बा आम्हाला. आम्ही 2-1 हजार नेला होता सोबत आणि मंगळसूत्र होते आमच्याकडे. ते म्हटलं ते मंगळसूत्र तेवढं होतही नाही, 2-3 हजारपर्यंतच होतं. तरी म्हटलं त्यांना हे घ्या ना, आम्ही गहाण ठेवा बा तुम्ही, पण त्यांनी ते घेतलं नाही. मोझरीतच राहणाऱ्या शोभा हिवराळे लोकांकडे धुणीभांडी करून कशीबशी कुटुंबाची गुजराण करतायत. त्यांनाही 10,000 रुपयांचं बिल आलंय. बाळंतीण मुलगी 2 महिन्याच्या चिमुकल्यासह बाळासह घरात राहते. मात्र निगरगट्ट महावितरण अधिकाऱ्यांनी दयामाया न दाखवता त्यांच्याही घरची वीज कापून टाकली. माझ्या घरची लाईन कट केली, 2 महिने झाली. 2 महिन्याचं बाळ आहे माझी, तर बाया 3 आहे. तरी त्या लोकांना ऐकलं नाही, लाईन कट केली, 2,000 रुपये द्याली तयार झाले तरी घेतले नाही, जबरदस्ती लाईन कट केली. आता मला माणूस नाही, काही नाही, मी एकटी बाई काय करणार आहे. सरकारनं वीज बिलात सूट देण्याची घोषणा आधी केली, पण नंतर पलटी मारली. आता बिल भरलं नाही म्हणून थेट वीज तोडण्याचा सपाटा महावितरणानं लावलाय. महिलांच्या सन्मानाच्या बाता करणाऱ्या सरकारच्या राजवटीत सौभाग्याचं लेणं असलेलं मंगळसूत्र गहाण ठेवण्याची वेळ महिलांवर आली. यापेक्षा दुर्दैव ते काय. अनिरुद्ध दवाळे, Zee24 अमरावती. सह्याद्रीची उंची म्हणजे Zee24.